चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट साकारण्यावर लेखक दिग्दर्शक निर्मात्यांचा सध्या कल दिसतोय त्यामुळे पेशवे झाशीची राणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबरीने महाराजांचे निधड्या छातीचे मावळे यांचाही इतिहास त्यांचे कर्तृत्व प्रेक्षकांस आत्ता बारकाईने माहिती होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्तावीस मे रोजी प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शिक सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रवीण तरडे यांचा कोणताही चित्रपट म्हटलं की त्या सिनेमाचे पटकथा संवाद अभिनय सादरीकरण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच भक्कम असते मुळशी पॅटर्न देऊळबंद धर्मवीर आणि आता सरसेनापती हंबीरराव हे त्यांचे चारही सुपरहिट चित्रपट ही याची पावती आहे त्यामुळे प्रेक्षक नेहमीच त्यांच्या सिनेमांना भरभरून प्रतिसाद देतात सरसेनापती हंबीरराव हा प्रवीण तरडे यांचा असा चित्रपट आहे जो पाहताना तुम्हाला क्षणोक्षणी आपण मराठी आहोत आपण महाराजांच्या स्वराज्यातलेच आत्ता आहोत याचा आपल्याला सतत अभिमान याची सतत आपल्याला जाणीव करून देणारा असतो याचबरोबर आणखी एक जमेची बाजू म्हणजे जर तुम्ही मराठी भाषिक जरी नसलात तरी काही हरकत नाही कारण या चित्रपटाचे सादरीकरण आणि त्याच्या जोडीने चित्रपटात असलेले मुघल यामुळे यातील बरेचसे संवाद हे हिंदीत आहेत त्यामुळे यात भाषा हे माध्यम कुठेच अडचणीचं ठरत नाहीये आता लागोपाठ आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या मालिकांमुळे कदाचित थोडासा एकसुरीपणा आला असेल पण सरसेनापती हंबीररावने ह्या एकसुरीपणाला तळा दिलाय मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला वहिला बिग बजेट भव्य दिव्य असा हा सिनेमा आहे तेवढीच त्याची तगडी टीम आहे रिअल लोकेशन्स आहेत आणि असा सर्व माहोल असताना चित्रपट एकसुरी होणं शक्यतरी आहे का लेखन आणि तितकंच समर्पक त्याचं दिग्दर्शन आणि शिवाय अभिनय अशी तिहेरी भूमिका करताना प्रवीण तरडे यांनी सिनेमात उत्तमरित्या गुंफलाय चित्रपटात कथानकाची पार्श्वभूमी सुरुवात मध्य आणि शेवट हे जुळून येणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि हेच त्यांनी अचूक साधलंय स्वराज्याचे अभिष्ठित सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची गोष्ट सांगताना यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाची सुरुवातच होते ते प्रतापराव गुजर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या पूर्वी झालेल्या बहलोल खानाच्या मोहिमेपासून म्हणजे प्रतापरावांनी बहलोल खानास जेव्हा अभयदान दिलं आणि ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा महाराजांस महाराजांचे प्रतापरावांस जाब विचारणारे एक पत्र लिहिले होते हा बहलोल वरसेवरी येतो यांची गर्दीच मिळवून फत्ते करणे अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे पुन्हा एकदा प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसह खानावर चालून जातो आणि वीर दौडले सात ची हीच पार्श्वभूमी सांगत सिनेमाचा प्रारंभ होतो या लढाईत सात वीर धारातीर्थी पडतात राज्याभिषेकाची वेळ जवळ आली असताना स्वराज्याचं सरसेनापती कोण आणि का याचा उत्तर हा सिनेमा देतो पुढे सुरू होत जातो तो सेनानी हंसाजी मोहिते ते सरसेनापती हंबीरराव मोहिते हा प्रवास अडीच पावणे तीन तासाच्या या चित्रपटात पहिला भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे पण दुसरा भाग पुढे थोडा हळू होतो आणि हळूहळू सरकल्यामुळे कदाचित तो थोडा कंटाळवाणा होऊ शकतो पण त्यावरही त्यांनी संवाद पार्श्वसंगीत आणि गाणी यामुळे सगळी उणीव ते भरून काढतात सिनेमात साकारलेल्या व्यक्तिरेखा ह्या इतक्या तंतोतंत जुळल्या आहेत की ही सर्व पात्र आत्ता खरोखरच आपल्या समोर आहेत की काय असं आपल्याला वाटतं आणखी एक मजेशीर बाब अशी की हा चित्रपट आहे ऐतिहासिक त्यामुळे इतिहास हा सर्वांना माहिती आहे पण तो अभिनयातून दिग्दर्शन संवाद आणि मुख्य म्हणजे तंत्रज्ञानामधून अशा प्रकारे मांडलाय की तो एखाद्या रहस्यमय चित्रपटासारखा आहे आणि त्यामुळे जणू सह्याद्रीचा कडा श्वास खडा हा डायलॉग तरडे म्हणत असताना प्रेक्षक सुद्धा श्वास रोखून आपल्या खुर्चीवरती खेळून बसला अशा त्यांच्या प्रत्येक डायलॉग प्रचंड टाळ्या मिळाल्या सिनेमा सेकंड हाफ मध्ये थोडा ड्रॅग झालाय असं जरी वाटलं तरी तो पटकथेची आवश्यकता आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं मुघलांनी पळवलेले हिंदूंचे देवदेवता हंबीरराव मोहिते जेव्हा आपल्या सैन्यासह मिळवून आणतात ते परत आणतात हा प्रसंग अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतो आणि याचे श्रेय जाते ते सिनेमॅटोग्राफी कॅमेरा अँगल क्वालिटी आणि दिग्दर्शनाला आणि त्यामुळे हा सीन चित्रपटाला कैक पटीने वर घेऊन जातोय शिवकालीन इतिहासातील अनेक गोष्टी यात उलगडून सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सरसेनापती हंबीरराव असताना काय घडलं हे सांगणारा हा चित्रपट आहे हा चित्रपट अगदी चार वर्षाच्या लहान मुलापासून ते शंभर वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाने बघायलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे हंबीररावांसारखे वीर मावळे हा प्रत्येक मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे चित्रपट हा आपण नक्की बघायलाच हवा आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अभिव्यक्त व्हा आणि महा एम टी व्हीच्या चॅनलला पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद